पीडित महिलेच्या तक्रारीनुसार भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पीडित महिलेनं केलेल्या तक्रारीवरून भाजपचे सोलापूर माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्रीकांत देशमुख यांचा एका महिलेसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता एका महिलेनं हॉटेलच्या रूममध्ये फोनवर एक व्हिडिओ शूट केला होता त्यात तिनं देशमुख यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला होता हे प्रकरण विवाहबाह्य संबंधांच्या अवतीभवती असल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसून आलं श्रीकांत देशमुख आणि पीडित महिला यांचं कथित संभाषण असलेली एक ऑडिओ क्लिप ही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती यानंतर श्रीकांत देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता आता या सर्व प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे पीडित महिलेनं महिला आयोगाकडे तक्रार केली होती या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून श्रीकांत देशमुख यांचा फोन लागत नाही